আমি আজ আমনে দাবেল যা বাগাতে আহ খতিওয়ান প্যারাডাইজ হা আজ প্রবেশদ্বারাচ্ছে মুখার উবে আসা। আদলে কৃষিমন্ত্রী ভবানী রমেশ তওয়াড়কর হাজার হাজার খুব বর্ষাপাসন যে সংকল্পনা আসলে এক যোজনা আসলে গ্রামীণ সংস্কৃতি মুখার ব্যতন জার পারম্পারিক সংস্কৃতি মুখার ব্যতন জার তাকা গ্রামীণ সংস্কৃতিচে আনি পরম্পরেচ জোড় পালো দিন ত্যা হাতুতল্যান বসুন হাঙ্গী গ্রামীণ সংস্কৃতি গ্রামীণ কলা কুসর হাঙ্ক একমেকাচে চালন দিওপ আনি হাঙ্গা যুবকাঙ্ক আনি হাঙ্গা যুবতী কিংবা মহিলা বর্গ যো আসা তাঁকা এক রোজগার নির্মাণ করার দৃষ্টিতান তাজি খুব বর্ষাচি সংকল্পনা আসলে ফাটলি সাত আট মহিনে হা সংকল্পনেক মূর্ত স্বরূপ দিবা খাতির তাঁনি স্বতা রাত দিস ম্হণটা তশি দিসাক আট আট ণ তাস সকাল সাত তে রাতচি তাঁনি সাংগলে ত্যা পদ্ধতিন সকাল সকালপাসুন সুরুয়াত করুন তাঁনি সাঞ্জেপর্যন্ত হা জাগার রাউন স্বতা হাতা কুদল ফাবড়ে ঘেউন হা জাগ্যা হা তাগে সংকল্পনেক তাঁনি মূর্ত স্বরূপ দিবাচ প্রয়ত্ন কেলা আসা। আতা হা হি খুঁজা কশি তাজি সংকল্পনা তাজি তকলাক আইলি আনি হাজি ফুড়ে হা প্যারাডাইজাক নেমকি বাবা কিতে আসা আনি ইতর ভাগাপেক্ষা হাঙা বেগলেপণ কি আসা হে আমি তাজেচান জানুন ঘেউয়া। তুমি হে তুমি হে তুমি উভারলে ত্যাবদ্দল তুমি অভিনন্দন করপাক যায় আমি পরন্তু তুম নেমকে কি তকলাক দৌড়ুন খুঁজি সংকল্পনা দৌড়ুন আনি নেমকি তুমচে কড়ে হাঙা টুরিস্ট ম্হণা কিংবা হা একদর পারম্পারিক যোজনেচের তাঁকা অভ্যাস করপাক যায় কিংবা যাঁচো অভ্যাস আসা কিংবা আনিক মেলুন ঘেউপাক যায় হাজে দৃষ্টান তে তাঁকা আকর্ষিত কশে তুমি করতলে। এক গজাল ম্হাকা সদান দিসতালি কি সবন্ধ গোয়েচে বিচার কেন্দ্র জায় কাণকোণ তালুকো অত্যন্ত সুন্দর তালুকো সুন্দর তালুকো ইত্যা খাতির ম্হণটা की एक वाटच्यान खोतिगांव वायल्ड लायफ सेंच्युरी सह्याद्रीची पर्वत आसा आनी दुसरे सायडी सायडी साकून समुद्र आसा तो बीच म्हणजे सादारणशे जो पाळोले बीच आसा तो अत्यंत जागतीक लेवलाचेर प्रसिद्ध आसा। आतां ह्या गोश्टीचें रुपांतर रोजगारा मदें कशें करूं येता ह्या दृश्टीन विचार अनेक वर्सां म्हाज्या तकल्यांक घोळटाले आनी तातूंत लोकोत्सवांतल्यान हे विशय हळुहळू फुडें येताले। ज्या वेळाचे हांव कृषीमंत्री जातकच म्हाका लक्षांत आयलें की केरळाची टायगर पेरियार सेंच्युरी म्हाका अभ्यास करपा खातीर वचपाची संदी मेळ्ळी कांय फॉरेस्टाचे अधिकारी आमी गेल्ले आनी तातूंतल्यान आमकां लक्षांत आयलें की की वायल्ड लायफांतल्यान किंवा फॉरेस्टांतल्यान अशें प्रचंड प्रमाणांत एक रोजगार निर्मिती करपाची क्षमता आसा जवळ जवळ आठशे कशा तरेचे रोजगार ताणें तिणें म्हण केला आनी हो विशय तकल्यांक घोवतालो आनी तातूंतच आज हांव पोर्टुगेजांत भायर आसले कारण थोडोसो पयलीं खूब धांव धांव जाताली सगळ्या विशयांतल्यान आज थोडोसो फ्री आसले कारणान त्या विचाराक पूर्ण गती दिवपाच्या दृश्टिकोनांतल्यान की पेरियार टायगर सेंच्युरीच्या धर्तीचेरच की हांगा खोतिगांव वायल्ड लायफ सेंच्युरी आसात हांगा सह्याद्रीचे पर्वत आसा हांगा धबधबे आसात ताजें रुपांतर की गोंय हें इंटरनॅशनल लेवलाचेर ट्युरिजमाचे लेवलाचेर ब्रँड आसा आनी हें ब्रँड आमी मुळतास असले कारणान आमी कांय ताजे खातीर हें करपाची गरज पडना। कृशी संस्कृतींतल्यान मुखार आयिल्ली व्यक्ती तुवें बरोबर म्हाका शेतकरी ह्या कुटुंबांतल्यान जल्म आयिल्ल्यान ह्या एकंदर प्रकल्पांतल्यान कृशी संस्कृतीक योगदान दिवपा दिशिल्ल्यान किंवां कृशी संस्कृतीक चालन दिवपाचें कितें तुमचे त्या संदर्भांत हांगा पळयलें जाता की खोतिगांव किंवां गांवचो भाग आसा कृशी प्रधान भाग आसा आनी म्हाका दिसा हांव जेन्ना कृशीमंत्री आसा हांगा प्रचंड मोठ्या प्रमाणान आसा लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले। आतां हे प्रयोग आसा की शेती मदें केल्लो जो विकास आसा तो लोकां पर्यंत कशें पावपाक जाय ट्युरिजमाच्या दृश्टीन कसो एट्रॅक्ट करपाक येता म्हणजे जे खूब मोठ्या प्रमाणान जे ट्युरिस्ट येता तांकां शेती संदर्भांत ती आवड कशें जाता शेती पर्यटन कशें विकसीत करपाक येता आनी तातूंत की शेती ही एक्चुली परवडना आनी तें जोड धंदो म्हणून म्हळ्यार ट्युरिजमांतल्यान आनी शेतींतल्यान अशें बरोबर कृशी संस्कृतीक आनी पर्यटन हे दोघांचो सांगड जाय ह्या हातूंतल्यान रोजगार निर्मिती करपाचो तुमचो हे आसा तो मुखार कसो करपाक त्यामुळे आतां ह्या प्रकल्पांतल्यान ह्या हो प्रकल्प आसा हळूहळू आकार घेता आनी आकार घेता आसले कारणान ताका एक भाग म्हणटा तो कृशी पर्यटन आनी त्यामुळे आज आमी हो सादारण हो सिजन पळयल्ले जायत न्ही काजूचे उर्राकडा बाकीचे काजूचे प्रचंड आसा
आता हाजी संदर्भातली माहिती सुद्धा जसं टुरिस्टांक जर आम्ही व्यवस्थितपणे ती मनावर केली दिली जाते म्हणजे ताजो अर्थ असो की हाजी प्रॅक्टिकल तुम्ही हंगा करपात करतले काय किती आता हंगा विचार म्हणून आणि हंगाही करतले काय म्हणा काय भाग प्रत्यक्षांक शेतकऱ्या ती ती वर्तले आम्ही किती ज्या ज्या भागाची अशी तरेच्यो जे हे चाललेलं असं आता आम्ही ज्या जागा आले आहोत ह्या अशा दोन्ही वाट्याने एक बांधिल्लीशी प्रत्यक्ष दिसत प्रकल्पाचे किचन असा जे एक सुसज्ज अशे साधारण एक लोकांक गोयचे जेवण जेवपाक आवडटा किंवा ग्रामीण आम्ही लोक अशा तरेचे म्हणजे हांगा जे पर्यटक येतले ट्युरिस्ट येतले तांची जेवणाची सोय हांगा जाता त्यामुळे किचनाची व्यवस्था आणि जे कोण टुरिस्टांक रातचे रावतले तांची रावपाची निवासाची व्यवस्था. आता तुम्ही टुरिस्टां खातीर जेवणाची सोय म्हणली निवासाची सोय म्हणली आता हे टुरिस्ट हांगा हाडपाचे दृष्टीतल्यान किंवा तांकां आकर्षित करपा दृष्टीतल्यान वेगळे किती हे केले असं तुम्ही उपाय नाही वेगळे अजून काय करू ना. आता सेकंड फेजला आम्ही ताजी वेबसाईट डेव्हलप करतले म्हणजे संबंध या वाटपाची माहिती या वेबसाईटीतल्यान लोकांपर्यंत पावली होती. या प्रोजेक्टाचो ॲक्च्युअल हेतू असा तो लोकांपर्यंत पावित होतो आणि एक वेगळ्या तरेचे एक आकर्षण या संबंध टुरिझमा भितर पर्यटका भितर निर्माण करपाचो प्रयत्न असतो. आता केवळ पर्यटन केवळ कृषी किंवा हांका जेवणाची सोय हाची पलीकडे आणि अन्य भागात सुद्धा जो काही वस्ती हे असतात त्याच्या पेक्षा वेगळेपण हांगा या दृष्टीतल्यान किती असा त्याने कडून नॉर्थ गोयातल्यान म्हणा काय इतर दर्यो म्हणा किंवा दुसऱ्या हांगा वत नसताना किनाऱ्यावर वत नसताना लोकांनी हांगा कित्या खातीर येवचे अशें एक गजाल अशें हांगा पावसाच्या दृष्टिकोनान पळयल्यार न्ही साधारणशे 10,000 लोक येतात. अच्छा साधारणशे खोतिगांव वायल्ड लायफ सेंच्युरी किंवा ह्या पावसाळी सहलीच्या निमित्तान साधारणशे 10,000 चड लोक येतात पण या भागात तशी तांकां खाण्या जेवणाची किंवा बाकी सगळ्याची व्यवस्था थांबपाची व्यवस्था खंयच ना आणि लोक उलोवन दाखयताले आणि त्यामुळे लक्षात आलें की ह्या 10,000 किंवा 10,000 चड जे लोक येतात त्या लोकांक जर हांगा जर ह्या प्रोजेक्टाक अट्रॅक्ट करतले आणि तातूंतल्यान एक कमर्शियल बेजाचे असो तरेचे कन्सेप्ट दिसून येता मग तांची गरज म्हणजे जे एक साधारण जे 10,000 जे लोक येतात तांची गरज जी आसा ती भागोवपाच्या दृष्टिकोनाच्या बऱ्या आता पॅरेडायज खोतिवान पॅरेडायज आणि ताकाच तुमगेली हे म्हाका पळोवपाक गेल्ले कडेन हे दिसता ऑर्किडाची फार्म दिसता म्हणजे हो ताका जोडधंदो काय कितें बरोबर त्या जोडधंद्याच्या दृष्टीतल्यान तुम्ही हो प्रयत्न केला काय कितें ही फार्म जी आसा आमी पयली डेव्हलप केली त्यामुळे आज गोंयाक ऑर्किड जी आसा न्ही हे नवीनच कन्सेप्ट आणि त्या लोकांक तो कशें जाता कितें जाता हाजे माहिती अवेरनेस ना त्यामुळे हे सणाचेर जाता हे बऱ्याच लोकांक म्हणजे साधारणशी म्हाका दिसता 80% लोकांक तरी ते खबर ना मग ते एक पळोवपाचे दृष्टिकोन एक आकर्षण ह्या हातूंतल्यान आम्ही काय नवीन करत ना जे लोक येतात ते पयलेच ऑलरेडी पूण ह्या ऑर्किडांतल्यान रोजगार निर्मिती जाऊ शकता किंवा तुम्ही जर इतली जर तातूंत खर्च केलो जाल्यार तातूंतल्यान इन्कमाच्या दृश्टीतल्यान इन्कमाच्या वातावरणांत ते वातावरणांत हांगा बरोबर ते सेट आसा कारण म्हाका दिसता आमच्या वांगडा दर आठवड्याक साधारणशे 2,500 स्टॅम्प येतात. अच्छा 2,500 म्हणजे ताज्या पेक्षा हे आता ही प्री मॅच्युअर स्टेज आसा म्हणजे साधारणशे म्हाका दिसता आणि एक वर्सांतल्यान साधारणशे 4,000 स्टॅम्प येवपाक व्हडले कठीण पर आठवडे पर वीक पर वीक येवपाक मार्केटींग बेंगलोर आसा हांगच्यान दर आम्ही दर आठवड्याक बेंगलोर आता ह्या ऑर्किडा कडेन तुमचो कितलो रोजगार म्हणजे किती लोकांक तुम्ही काम दिला म्हजे कडेन आत्ता म्हजे कडेन आमचे भाव पळयता फार्म तो स्वताक आणि दोन कामगार आसात असे असे 3 जण हे सगळे पळयता न्ही. आता तुमकां दिसता की हे जे आसा ऑर्किड जे आसा ते गोंयांक फेमस जातले किंवा ताका गोंयांक मार्केटींग किंवा भायरच भायली मार्केटिंगाचेरच हे चलोवपाचे तशें पळयले जात न्ही की नॅशनल हाचे पळयले जात न्ही सगळे ऑर्किड जे आसा न्ही थायलंड मलेशियांतल्यान येतात. अच्छा तशें जस्ट 5% किंवा 6% जे प्रोडक्शन आसा न्ही ते गोंया किंवा इंडिगत की त्यामुळे ह्याका डिमांड जो आसा न्ही तो प्रचंड हांगा गोंयाक आसा किंवा बाकीच्या वर्षांक आसा. आता खोतिवन पॅराडायज हे तुमचे एक ऑर्किडाचे झाले म्हणजे तुम्ही ट्युरिस्ट आयले म्हणटकीर तातूंत तुम्ही जेवणाची हाजी सोय करतले हाजे शिवाय ग्रामीण संस्कृती ज्याका आम्ही म्हणतात
किंवा आमच्यो ग्रामीण काही खेळ असतात ॲडव्हेंचर्स गेमासारखे प्रकार असतात ताजी तुम्ही अंग व्यवस्था केली काय ताजी व्यवस्था केली सर हे साहसी उपक्रम जे असं की हंगा ॲडव्हेंचर टुरिझम डेव्हलप जाऊचे आता हांगे सिंबॉलिक आम्ही हांग केला फक्त केवळ इतल्यापुरतेच मर्यादित ना हांगा आम्ही काल कुसके वॉटरफॉल असा न्ही ताजेर वचून तो वॉटरफॉला वयल्यान सकल कशें देंवतले वयर एक सादन ते 10 मिनटांक जर चडले जायत म्हणजे 5 मिनटां वॉटरफॉला वयल्यान तो सकल कशें देंवूं शकता अशा तरेचे साहसी उपक्रम करते आनी सबंद वायल्ड लायफ सेंच्युरी सुद्दां फॉरेस्टाची मान्यता घेवन मागीर एक फॉरेनर सुद्दां गोंयांत येवन की अशा तरेची एक्टिविटी करता जाल्यार त्यो हांगाच्या स्थानीक लोकांनी कित्याक करचें न्ही मागीर फॉरेस्ट डिपार्टमेंट तशें मान्यताय दिवपाक तयार आसा पूण हें सगळींच करता जाल्यार तुमकां त्या फिल्डांतले ट्रेन लोक शिक्षक लोक जाय पडटा म्हणून आमी हांगा आतां ॲडवेंचरा संदर्भात आसा मुंबयच्यान टीम आयल्या सद्याक ट्रेनींग बाकी हे सगळे कन्सेप्ट आसा हे ट्रेनींग कम लोकांक ताजो फायदोय बी घेवपाचो बरें हे तुमगे साहसी उपक्रमाचे बाबतीत जाले किंवां स्थानीक जे आमचे काही खेळ आसात कबड्डी म्हणा कुटुटू म्हणा व्हॉलीबॉल म्हणा ताजे खातीर वेगळी तुमी ताजे खातीर व्हडले खेळा खातीर न्ही जे पारंपारीक खेळ आसा पारंपारीक पर्टिक्युलर ते हाजे मिलानी बी तशें की तशे तरेच्यो गेमी आसा न्ही हांगा ल्हान ल्हानशे कुटीर उबी करून आसा न्ही की तातूंत ताजी वेवस्था न्ही सकाळी समजा एखाद्या आयले हांगा स्कुलाची पिकनीक येवपाक शकतात किंवा अदर लोकूय बी येवपाक शकतात आतां तुमचे प्राथमीक स्वरुपांत आसा अशें धरया आमी मागीर जेन्ना ताका वायल्ड स्वरूप जेन्ना येतले तेन्ना हाका फी बी तुमी लायताले काय फी आसतली हो प्रोजेक्ट आमी कमर्शियल बेजाचेर कमर्शियल आनी दुसरी गजाल अशी आसा की काही कडेन आमी पळयलां की अशें जेन्ना येतात तेन्ना पारंपारीक सांस्कृतीक कार्यक्रमाची सोय केली वता त्या पारंपारीक म्हणजे सांजे मायतात जशे थकून बाकून जशे लोक आयले तेन्ना तांचे मनोरंजन बी जावचे आनी हांगच्या पारंपारीक कलाक एक प्रकारची प्रोत्साहन मेळचे चालना मेळची त्या दृश्टींतल्यान तुमची कितें दोन कन्सेप्ट आतां ही हो जो आमी रांचो मंडप उबो केल्लो आसा की हांगा दोन कन्सेप्ट एक सकाळचे लोक रावतले तांकां योगा मेडिटेशना खातीर आतां ते सकाळी योगा मेडिटेशन आनी सांची आमी कल्चरल शो खातीर वता म्हणजे एकदा फी घेवन एंट्री एंट्रन्स फी घेवन भितर आयले की ह्यो सगळ्यो ह्या एकंदर प्रकल्पाक तुम्ही आता एकंदर हे जर आम्ही पळयलं येतली जाल्यार ह्या एकंदर प्रकल्पाक सरकाराचो कितलो पालो तुमकां मेळ्ळा ह्या प्रकल्पाक सरकाराचो पालो ना वो इंडिव्यूजल बेजाचेरूच आमी सुरवात केली जाता प्रयत्न जालो आसा म्हणजे हांव म्हणलो पयलो टप्पो तसो सेकंड बेजीक आनी ताका वायल्ड स्वरूप दिता जाल्यार ताका खूब मोठे वेळ लागतलो आनी एक्सपेन्स खर्चूय तसो हे आसा पूण तो की लाँग टर्म ह्या दृश्टीन विचार केलो जाता हो कमर्शियल बेजाचे वेवस्थे पूण डे टू डे करता डे टू डे एक्सपेंडिचर म्हणटा तो मनशां आसता खर्च आसता तो खर्च जर बेअर करतलो जाय खंयच्यान तरी इनकमाचो एक गजाल कशें आमचे आतां ऑर्किड जी आसता न्ही ऑर्किड आमकां नाही म्हणलें काय आतां सद्याक आमकां मंथली सदांशे एक 1,25,000 पर्यंत इनकम येता म्हणजे बे त्या इनकमाचेर हो प्रोजेक्ट सद्या तुमकां दिसता ह्या हातूंतल्यान गोंयभरच्या आनी गोंया भायल्या जे आमचे पर्टिक्युलरली पर्यावरणाचे प्रेम करपी जे आसा ग्रामीण संस्कृतीचे प्रेम करपी आसा लोकसंस्कृतीचे प्रेम करपी जे लोक आसात तांकां हाजो फायदो मेळटलो असो दिसता हा निश्चितपणे म्हाका दिसता की लोकांक लोक तशें आमी ऑल ओवर इंडिया जर पळयल्यार न्ही कांय अशा तरेचे कन्सेप्ट पळयले आमी पूण ज्या एरियेक महाराष्ट्राक हांवें कांय दोन चार ठिकाणचे पळयले पण अशें रखरखीत म्हणजे अशें नॅचरल ब्युटी ना ती पण अशे जाग्याचेर सुद्दां ते कन्सेप्ट चाललेले आसा आनी तातूंतूं गोंय हें ट्युरिझमाच्या दृश्टीकोनांतल्यान प्रचंड स्कोप आसा आनी आज नाही जर म्हणलेले न्ही बीच ट्युरिझमांतल्यान लोक डायवर्ट जावपाक डायवर्ट जावपाक त्या दृश्टीकोनांत आमी हाजेर विचार केलो म्हणजे सदांशे हांव म्हणटा की 10-12,000 जे लोक येता पळय न्ही खोतिगांव वाडल्या पळय तितले सुद्दां ते हांगा डायवर्ट जाले जाय किंवां इनिशियल ते खूब जाले मागीर ह्या सगळ्या प्रकल्पा खातीर म्हत्वाची गजाल म्हणटा ती उदकाची उदक म्हणटा तें आज आमकां सामकें हें जाल्लें आसा म्हणजे उदकाचे खातीर खंय हाजे फुडें म्हायुद्ध पसून जावपाची शक्यता आसा आशिल्ली पूण हो उदकाचो जो हें आसा तो उदकाचो सोर्स तुमी कशी उदकाचो सोर्स हांगा जें आसा न्ही म्हळ्यार एक ह्या सबंद खोतिगांवचे विचार केले जाल्यार की ह्या न्हंयचेर तळपण न्हंयचेर सांजे 7-8 बंदारे घातलेले आसा
आणि बंधाऱ्याचे म्हाका दिसा दाबराच्या बंधाऱ्याक सदांचे 3-3.5 मीटर उदक सुद्दां आसा न्ही, उदकाचो फ्लो आसा म्हणजे हाजो हायट जो आसा हायट उदक सदांचे एप्रील मे पर्यंत उरता. तशें म्हाका दिसता की हांगा ह्या प्रकल्पा खातीर उदकाची शॉर्टेज तशी जावची ना. जावची ना. ह्या प्रकल्पाचे बरोबरच तुम्ही हांगा एक बडी निवासी शाळेची एक संकल्पना मुखार घेऊन तोय बी प्रोजेक्ट तुमचो चालू आसा. बरीच वर्सां आमी पळयतात हो आनी तो हाजो निवासी शाळेचो प्रकल्प एज्युकेशनल प्रकल्प म्हणजे शैक्षणीक उपक्रम आमी म्हणया आनी हो पर्यटन हाका कशी सांगड तुमी घालतले. म्हाका दिसता न्ही की हांगा ह्या हो जो एकंदर म्हणजे जे लोक आनी विजिटर्स येतात हाजो मोठो प्रकल्प ते सरप्रायज जाता म्हणजे हाजो मोठो प्रकल्प कसो हांगा सुरू केलो सगळे. त्याच प्रमाणे विचार केला जाता न्ही तो प्रोजेक्ट आणि हे हांगा तसे थोडे लोक जे आसा न्ही आकर्षणाच्या दृष्टिकोनातल्यान एज्युकेशन हे मोठे कन्सेप्ट पळोवपाक येणारे असे लोक जे बौद्धिक एज्युकेशन शिक्षण प्रेमी आसा ते येतात. न्ही पूण एज्युकेशनल शैक्षणीक उपक्रम जो आसा हांगा तुवें आतां मेडिटेशनाचे विशय काडलो काही स्पोर्ट्साचे संदर्भात विशय काडलो तेन्ना मेडिटेशन आणि शैक्षणिक उपक्रम म्हणजे रिसोर्स पर्सन बी हाडून त्याचो फायदो हाजे बरोबर तुम्ही शाळेक करपाची तशी तकल्या कसं काय बरोबर न्ही. हांगा मुळता एज्युकेशनल जे कन्सेप्ट आसा न्ही एज्युकेशन कन्सेप्ट फुडें कसो वतले हांगा मुळता शहरांत जे भुरगे आसा न्ही तांकां निसर्गा संदर्भात ती समजा एक बर्ड जे आसा पक्षी आसा तांकां पळोवपाक मेळटा तांकां तांकां पक्षां संदर्भात ती माहिती पक्षां संदर्भात अभ्यास करपाचे सेंटर आमी करतो त्यामुळे एज्युकेशन दिवू शकतो किंवा जंगली झाडास पहिली ताजे संदर्भातली माहिती किंवा ताजे संदर्भात अभ्यास करायला मिळतो किंवा मेडिसिनल ताजो नेमको फायदो शाळे खातीर शाळे खातीर जाऊ बरं. आम्ही ज्या जागेवर उभे असतात पहिली म्हाका दिसतं हांगा सगळे बांधून घेतले त्याची कन्स्ट्रक्शन हे किद्या खातीर ही एक पारंपारीक आर्ट गॅलरी आम्ही जे लोकोत्सवाक म्हणटाले पाहिजे म्हणजे साधारणशे आताच्या भुरग्यांक एक अभ्यासाचो विषय हो साधारण जे 100 वर्सां पयलीं अनेक लोक वापरताले आसा न्ही आज त्यो खंय तरी लुप्त जायचे मग ताजे नावांय सुद्दां आयच्या भुरग्यांक प्रेझेंटेशन प्रदर्शन जातलें आनी हे कायमस्वरूपी कायमस्वरूपी आनी त्या प्रदर्शनाक ज्यो मांडिल्ल्यो वस्तू आसतल्यो त्या वस्तूची संदर्भात समजा कोणाक माहिती ना तुम्ही म्हणटा बरोबर आसा वस्तू सगळ्यो विसरल्यात लगड विसरले दाती विसरले ताजी माहिती दिवपाक गायड आसतले. ह्या एकंदर सुंदर परिसर साधारण कितलो एरियाचो आसा एकंदर प्रकल्पात साधारण 12,000 स्क्वेअर मीटर एरिया कमी सगळे आणि हे आता तुम्ही जशी सांगली तशी माहिती आम्ही समजा टुरिस्ट समजा कोणी आयले ज्याका ह्या प्रकल्पा संदर्भात काहीच माहीत ना खं किती असते खबर ना ताजे खातीर तुम्ही एक प्रशिक्षित असे ट्रेन्ड असे गायड बी बरोबर गायड असले की हाजे पूर्ण प्रकल्पाचे कन्सेप्ट असा माहिती दिवपाच्या दृष्टिकोनातल्यान हांगा वेगळे एक सेंटर असतात म्हणजे ज्याचे कडून पूर्ण म्हणजे समजा कन्सेप्टा संदर्भातली किंवा ह्या एरिये संदर्भातली माहिती असा ती सबंद लोकांपर्यंत पावपाक आता ज्या जाग्यार आम्ही आयल्या तो म्हाका एक प्रशस्त सभागृह अशी दिसता ओपन एअर थिएटर बी म्हणटा पळय आम्ही ह्या ओपन एअर थिएटर हे कायम उरतले काय केवळ एक टेम्पररी स्ट्रक्चर सध्याक आम्ही टेम्पररी स्ट्रक्चर म्हटले हो तसो कल्चरल शो जातपा खातीर एक कायमस्वरुपी सेटअप तयार आसतलो परमनंट तो आसतलो पूण हांगा जो कल्चरल प्रोग्राम दाखोवपा खातीर कायमस्वरुपी आसतलो ते कलाकार किंवा कार्यक्रमा खातीर तुमी भायल्यान हाडटले की हांगा तयार हांगाच लोक तयार करतले हांगा ते गांवचे आजूबाजूचे लोक आसा की खूप भायल लोकांक हाडून ते तांकां ट्रान्सपोर्टेशन पारंपारीक कलेक हांगा एक चालन दिवपा खातीर वाव दिवपा खातीर जाल्यार हांगा हे एक व्यासपीठ आसता हे जे आसा हांगा ही आमची न्हंय व्हांवतात ही न्हंय आमकां सुकिल्ली दिसता ह्या न्हंय पावसांत उदक उरता हे सगळ्यांकूच खबर आसा पूण ह्या हाजो वापर तुमी कसो करता साधारणशें पयले जात न्ही हांगा सकाळी एक बंदारो प्रपोज केला आनी त्यामुळे साधारणशें 2 मीटर उदक उरतले अशें धरून वता आनी साधारणशें ना म्हळ्यार मार्च पर्यंत उदक मोठे म्हणून असतं आणि जेव्हा उदक असता पण ते वेगवेगळ्या प्रकारचे पक्षांक येतात. अच्छा हां वेगवेगळे पक्षी येतात वेगवेगळे जनावर येतात ह्या जंगलात तसे वेगवेगळ्या प्रकारची जनावर असतात त्यांचे आवाज ऐकवा मिळतात एक प्रकारचे निरीक्षण करपा येतात किंवा ह्या जंगलाचो अभ्यास करपाचे झाडांचा अभ्यास करपा खातीर नेचर ट्रेल म्हणजे वचून फिरपाक वचून येतात बरें आहा. हो प्रकल्प
तुमच्या तकलेंतल्यान आयलो हाचे बद्दल तुमचें अभिनंदन करपाक जाय. पूण आनी कोणाची इन्स्पिरेशन, आनी कोणाचें प्रोत्साहन, आनी कोणाचें उत्तेजन आपूण मेळ्ळें काय कितें किंवा आनी कोणी आसा काय कितें हाचे फाटल्यान? ना, हाचे फाटल्यान म्हाका दोन म्हाका दोग जाण ज्या जाता की सादारणसो आनंद जाधव आसा न्ही, की जो ACF की संजय वराडकर आसा, की हाणें वेगवेगळे अभ्यास करपा खातीर एक दोन तीन ठिकाणांचेर आमी गेले. हांव तसो तातूंत ह्या क्षेत्रांतलो मनीस न्ही, पूण तांचे बरोबर वर्तकच किंवां हांवें तांकां थंय वर्तक अभ्यास करपाक वर्तकच की थंय साकून बरीच म्हायती आमकां मेळ्ळी की हांगा मध्य प्रदेशांत काना वायल्ड लायफ सेंच्युरी आसा, थंय म्हाका वचपाची संदी मेळ्ळी. की पेरियार टायगर सेंच्युरी आसा केरळाक आसा, थंय वचपाची संदी मेळ्ळी. आनी त्यामुळे थंय जे वेगवेगळे कन्सेप्ट जे आसा डेव्हलप केले, की त्यामुळेच म्हजें इन्स्पिरेशन आयलें की हांगाय आमी खोतिगांव वायल्ड लायफ सेंच्युरी कशें तरेचें कन्सेप्ट आसा. म्हणजे कन्सेप्ट म्हणजे कशें, थंय केरळा ताणें एक कन्सेप्ट दवरलो की कल्चरल टुरिजम, मागीर कशें तरेचें हॉल ताणें बांदला, आनी हॉल बांदला आनी ताणें ते गांवचे एक 20 कलाकार आसा आनी पर हेड हेड चार्ज दिता, म्हणजे 300 रुपये ते फारीक करता आनी ते वता. एक प्रकारचो सांस्कृतीक कार्यक्रमांतल्यान रोजगार सतत जे आसा न्ही, इव्हेंट आसा त्यातून दाखयले. हो, आमी एकंदर परिसर पळयलो, तुमची संकल्पनाय बी बरी आसा आनी हांगच्या पर्यटनांतल्यान रोजगार, ग्रामीण संस्कृतींतल्यान रोजगारांतल्यान तुमची संकल्पना आसा. ह्या संकल्पनेक तुमकां उत्तरोत्तर यश मेळत रावूं. आनी तुमचेय तशें सगळ्यांची एक प्रेरणा सगळ्यां कडच्यान ह्या प्रकल्पा खातीर किंवा फुडें अशें तरेचे कन्सेप्ट फुडें करपा खातीर मेळचें.